काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी. अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेचा संबंध नव्हता असं वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात ठाकरे गट शिवसेना आक्रमक झालाय. आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं चंद्रकांत दादा विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. वादग्रस्त वक्तव्य मागे घ्या अन्यथा तुमच्या तोंडाला काळे फासू असा इशारा यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता असं वक्तव्य राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलंय. या वक्तव्याचा समाचार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घेतला. आज ठाकरेगड शिवसेनेच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेना सक्रिय असल्याचे पुरावे विविध वृत्तवाहिन्यांनी दिलेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीही त्याचा पुनरुच्चार केला होता मात्र शिवसेनेला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी यावेळी केला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चंद्रकांत दादा पाटलांची पद घसरलेली आहे. चंद्रकांत दादा पाटील म्हणतात बाबरी मशीद पाडली तेवढा शिवसैनिक नव्हते. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांनी तो ढाचा पाडला त्याचा मला अभिमान आहे हे अखंड हिंदुस्थाननं बघितलेलं आहे. आणि आज त्यावेळेला चंद्रकांत दादा पाटील हे कुठल्या वेळात जाऊन बसले होते आणि चंद्रकांत दादा पाटील जर बाबरी मशीद पाडायला होते तर त्याचे फोटो किंवा त्याचा पुरावा त्यांनी प्रसिद्ध करावा. बिनबुडाचे आरोप करू नये हा आरोप शिवसैनिक खिसवण करणार नाहीत. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत दादा पाटील यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली. या आंदोलनात शहर प्रमुख रविकिरण हिंगवले सुनील मोदी अवधूत साळोखे विशाल देवकुळे मंजित माने शशी बिडकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.